तस्मै श्री गुरुवे नमः। कोणत्या सुरात गाऊ देवा तुझीच कीर्ती, कोणत्या स्वरूपात पाहू देवा तुझीच मूर्ती। आणि या नरदेहाच्या करणी वाती वळू तुला हो श्रीपती। कारण आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते, पण आज प्रभु नामो नामदेव डोंबाळे यांच्या 15व्या पुण्यतिथी निमित्त आज भजनाचा आणि जोगलबंदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। म्हणून ओम नमोजी गणनायिका सर्व सिद्धि फलदायिका आणि अज्ञान भ्रांतीचे लेखा बोध रूपा अहो माझे अंतरी स्मरावे शुद्ध वास्तवे दादा करावे आणि माझ वाकी शून्य सेवदवावे कृपा करी हरी तयावरी मग बीजा पासून दादा अंकुर झाला अहो वृक्षांचा भार आणि फळे फुले येतो भार तया पुसे मग ज्ञान देवाचा दादा प्रताप मर्त की श्री सद्गुरूचा हात अंजनी म्हणी केली बात केली हो मन। कारण माणसाला आयुष्यामध्ये जन्माला यायचं आणि मरायचं हे ठरलेल्या गोष्टी आहेत। ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे। म्हणून लक्ष 84 कोटी योनी फिरून परत मानव जन्म आहे। आल्या जन्मी योग यावा जन्माला यायचंय मरायचंय हा माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे। जसं आलोय तसं आपल्याला एकदा जायचं आहे। म्हणून कोणाचं घर आणि कोणाचं दार कोणाची बायका कोणाची पोर सागही तच राहणार देह मातीला जाणार Yeah!
त्याचं काही उदाहरण नाही. म्हणून राहू किती गोष्ट म्हणतो आणि या केंद्रावरती कारण या आपल्या दारिद्र्य हाताच्या देहावरती फक्त काळाची सत्ता आहे. म्हणून काळ कधी येईल आणि आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही मला. म्हणून तुका म्हणी राहू केला तुका म्हणी राहू केला आणि हे देह मातीचा मातीला दान दिला. म्हणून हा देह मातीचा मातीला एकदा मिळणार आहे, हा देह एकदा मातीला जाणार आहे. म्हणून ज्या आई वडिलांची पुण्य आहे आपल्यावर, ज्याने आपल्याला जन्म दिला त्यांचं म्हणणं काय आहे, तुमच्या मूर्तीवाणी अशी जगत मूर्ती नाही. कारण आपल्याला एक अनमोल जन्म दिला, ज्या आई वडिलांनी आपल्याला अनमोल जन्म दिला त्या आई वडिलांचा उपकार कधी सुद्धा विसरायचं नाही. कारण जगात कुठं जरी गेला 500 देवपालत घालण्यापेक्षा कशाला जाताय दुरा हे घरीच पंढरपूर. म्हणून दादा तुमच्या मूर्तीवाणी अशी जगात मूर्ती नाही. करोड रुपयेचा बंगला बांधला तर हे भाड्याचं घर आणि खाली कर. एक दिवशी आपल्याला या घरातून बाहेर निघायचं आहे प्रत्येकाला. म्हणून आणि ही देह मातीचा मातीला दान दिला. म्हणून पत्र येईल घर मालकाचा घर करा खाली भाज जिवंत
करून रडू नका आणि वचन ऐकवाच म्हणू नका. आर्य समाजामध्ये आलेले आशीर्वादी काय तर भक्त्याच सांगेल काही आर्य बनील खरं पाहिजे करू नका आणि वचन ऐकवा म्हणू नका. म्हणून कसं आहे विठ्ठल विठ्ठल.